हॅलो, हाय, नमस्कार. मी अदिती तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे शुक्रवार आणि आजचा दिवस माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना, दादांना, सर्वांनाच अगदी शुभ जावं हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते. तर सकाळचे 5:30 वाजलेले आहे, बाहेर पाऊस पडत आहे, त्यामुळे आज काही सूर्यनारायणाचं पण दर्शन झालेलं नाहीतर 5:30 थोडा तरी उजेड पडलेला असतो. आज अंधारच आहे. खूप छान सुंदर असं वातावरण आहे सकाळचं. बाहेर पाऊस पडत असल्यामुळे आज बाहेरच्या कामांना थोडा निवांत वेळ आहे, त्यामुळे म्हटलं आपली आज घरामध्ये जी कामं आहेत ती आटपून घ्यावी. त्यासाठी मी घरात आले, आंघोळ वगैरे आटोपली आणि त्यानंतर आज सर्वात प्रथम मी सकाळी सकाळीच देवपूजा करून घेतली. खूप सुंदर आणि प्रसन्न असं वातावरण निर्माण होतं देवपूजा केल्यानंतर घरामध्ये. तर खरंच खूप छान वाटलं सकाळी सकाळी अगदी पहाटेच देवपूजा आटपून घेतली. तर तुम्ही इथे बघू शकता, देवपूजा करून झाल्यानंतर माझी मुलगी म्हणजेच आपली राधा स्कूलला जाणार होती, त्याच्यामुळे लगेचच मी तिच्यासाठी भाजी पोळी करून घेतली. तिला भेंडीची भाजी खूप आवडते म्हणून आज मी डब्यामध्ये भेंडीची भाजी तिला करून दिली. आणि माझा इथे स्वयंपाक चालू आहे तर तिची इथे मध्ये मध्ये लुडबुड चाललेली आहे. टिफिन करून झाल्यानंतर लगेच मी तिचं आवरायला घेतलं, कारण तिला स्कूलला जायला खूप लेट झालेलं होतं. त्यांच्या स्कूलमध्ये कंपल्सरी अशा 2 महिने घालून जावं लागतं आणि ते काही तिला घालता येत नाही, त्यामुळे साहजिकच ती माझ्याकडे येते. तर त्यामुळे मी तिच्या इथे 2 वेण्या घालून देत आहे आणि बघा ती कशी हसून राहिली मोबाईलकडे बघून. त्यानंतर तिला पावडर लावण्यासाठी गेले तर बघा कशी कार्टूनपणा करत आहे. तर कोणाकोणाची मुलं अशी तयारी करताना कार्टूनपणा करतात किंवा असे डिस्टर्ब करतात हे मला नक्कीच सांगा. प्रत्येकाच्याच घरात असं चाललेलं असतं की आई मुलांची तयारी करून देत असते आणि मुलं अशी कार्टूनपणा करत असतात. तर त्यानंतर ती स्कूलला जाण्यासाठी रेडी झाली. बाहेर पाऊस येत असल्यामुळे तिने अंगावरती रेनकोट चढवला आणि आता ती स्कूलला जाणार आहे. तर मी इथे तिचा टिफिन वगैरे तिला आणून दिला आणि आता ती स्कूलला जायला निघाली. तिला बाय करण्यासाठी बाहेर आले तर तीच काहीतरी विसरून घरात येत होती. आता फायनली ती स्कूलला जाण्यासाठी निघाली आहे. राधाला बाय करून घरामध्ये आले तर हा इथे असा तोंड पाडून बसलेला दिसला. त्यानंतर मिस्टरांची आज फरमाईश झाली की बाहेर खूप छान पाऊस सुरू आहे तर नाश्त्याला गरमागरम पोहे बनव म्हणून. लगेच पोहे बनवायला घेतले आणि छान मस्त गरमागरम असे पोहे बनवून घेतले. त्यानंतर आम्ही दोघांनी पण मस्त गरमागरम असा नाश्ता करून घेतला. तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा, सोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आजचा दिवस सगळ्यांनाच सुखसमृद्धीचा आनंदाचा जावो हीच माता लक्ष्मीचरणी प्रार्थना. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत सर्वांना नमस्कार.